वार्ड संरचना किंवा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारचे अधिकार होते. नंतर ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आली. आता आम्ही ओबीसी संदर्भात कायदा करून ते अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे घेण्याचा निर्णय करतो आहे. असा कायदा झाल्यास वार्ड संरचना करणे, निवडणुकांची तारखा जाहीर करणे हे अधिकार राज्य सरकारला मिळतील असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. नाही, कायदा झाल्यानंतर असं आहे की घटनेमध्ये ज्या गोष्टी आहेत 243 ईमध्ये त्यामध्ये 6 महिन्यापर्यंत आपण खरं तर निवडणुका 5 वर्षाच्या कालावधीचा आहे घटनेनुसार, पण या संरचना असेल किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्यांसाठी त्यामध्ये ज्या आपण आता दुरुस्त करत आहोत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, तर यासाठी फार वेळ तर नाही, पण निवडणुका 6 महिने तरी आपण या सगळ्या परिस्थितीला लागणार. त्यामुळे आम्ही काल असाही निर्णय घेतला की निवृत्त सनदी अधिकारी बांठियांच्या उपस्थितीमध्ये एक डेडिकेटेड आयोग नेमण्याचा सुद्धा काल निर्णय घेतला. त्याच्याबरोबर 5 लोकांची ही समिती असेल आणि पॉलिटिकल बॅकवर्नेट्स किती आहे हे फार तर महिन्याभरात शोधला जाईल. फार काळ लागणार नाही, पण मी अधिकचं हे बोलणार नाही, कारण तो आयोग डेडिकेटेड आयोग आहे. त्याच्या संदर्भात ते मनात आणलं तर लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आम्ही त्यांना अधिकार तो देतो आहोत. ओबीसी आयोगाचे अधिकार जे आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आहेत, परंतु सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की आपल्याला वेगळा डेडिकेटेड आयोग यासाठी नाही, तर तो आयोगसुद्धा आम्ही नेमणार आहोत आणि कोणत्याही एनकेन प्रकारे आम्हाला ओबीसीचं आरक्षणाशिवाय निवडणुका नको आहे. ओबीसीचा आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून वाटेल ते सगळे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. नाही, हा कायदा आणि ट्रिपल टेस्टचा विषय वेगळा आहे. कायद्याचा विषय वेगळा आहे आणि ट्रिपल टेस्टचा विषय वेगळा आहे. हा कायदा जो करतो तो राज्य सरकारचे अधिकार आम्ही परत घेतो, जे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने दिले होते तेच परत. आणि त्यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश या सरकारनी ज्या पद्धतीनं या कायद्यामध्ये बदल घेऊन राज्य सरकारच्याकडे अधिकार घेतले त्याच पद्धतीनं आपण राज्य सरकार महाराष्ट्र शासनाकडे ते अधिकार असावेत. आता राहिला विषय की तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही वगैरे, तर तो हा विषय पाहू, कारण मध्य प्रदेशचा जर टिकत असेल तर आमचाही टिकेल असा आम्हाला आशावाद आहे.